शहर मध्यमधील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 9 आणि 12 मध्ये पदयात्रा काढण्यात आली. शहर मध्यमधील भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रोज ठिकठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. आर्कल गार्डन पासून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी ठिकठिकाणी देवेंद्र कोठे यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच महिलांनी औक्षण करून देवेंद्र कोठे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी करून नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र कोठे म्हणाले, शहर मध्यमध्ये भाजपाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रोज पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी मोची समाजाच्या नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसनं मोची समाजाचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला. त्यामुळे नाराज झालेल्या मोची समाजाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे प्रचंड मताधिक्यांना शहर मध्यमध्ये कमळ फुलेल असा दावा देवेंद्र कोठे यांनी यावेळी व्यक्त केला. मोची समाजावरती अन्याय काँग्रेसच्या वतीने झाला म्हणून समस्त मोची समाजामध्ये खदखद होती. कितक्या वर्ष त्यांना विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठी ते प्रयत्नशील होते. अनेक वेळा त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली परंतु त्यांना प्रतिसाद दिला घेत नसल्यामुळं त्या समाजामध्ये चीड होती आणि त्यातनं कुठेतरी सगळ्या जुन्या लोकांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या येण्याने निश्चितच आमची ताकद आणखीन वाढलेली आहे. आजपर्यंत आपल्याला माहीत आहे की हिंदू मोची समाज हा भक्कमपणे एका पक्षाच्या पाठीमागं राहायचा आणि त्यामुळंच त्यांना ते शहर मध्यला यश मिळायचं. आज तोच समाज एक गट्टा एकत्रितपणे भाजपासोबत आलेला आहे. त्यामुळं आमच्या विजयाची खात्री आणखी पक्की होऊन आमचं लीड आणखी वाढलं यात त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे याबद्दल शंका. ही पदयात्रा यल्लालिंग मठ, कर्णिकनगर, पद्मनगर, स्वातंत्र्य सैनिकनगर, गीतानगर या भागातून निघाली. या पदयात्रेत नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.